नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून शेतकऱ्यांनी पुकारलेले भारत बंदचा परिणाम आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आलीये. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्यात. त्याचाच परिणाम म्हणून आज श्रीगोंदा तालुक्यात बहुतांश गावे 100% बंद आहेत. सकाळपासून सर्व व्यापारी व्यावसायिकांनी बंदला पाठिंबा देत आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली आहे. यामध्ये श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, लोणी, घारगाव, कोळगाव, पारगाव त्याचबरोबर इतर गावेही याला प्रतिसाद देत आहेत. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.